बारामती तालुका पश्चिम भागाचे उगवते युवा नेतृत्व, गोर गरीब व बहुजनांचे आधारस्तंभ, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे कट्टर समर्थक, माननीय श्री दीपक दाजी जाधव, तालुका अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती भाजप यांना 30व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आटपाडी तालुका भाजप आणि समस्त ग्रामस्थ खरसुंदी। सांगलीत मेडिकलच्या स्टोर रूम मध्ये बिबट्याने ठोकला तळ, यंत्रणा पिंजरा लावून बिबट्याच्या प्रतीक्षेत। सांगली शहरात नागरी वस्तीत राजवाडा चौकात बिबट्याचे दर्शन झाले आहे। सकाळपासून बिबट्याने कीर्ती मेडिकलच्या स्टोर रूम मध्ये तळच ठोकला आहे। बाहेर वन विभागासह संपूर्ण यंत्रणा पिंजरा लावून बिबट्याच्या प्रतीक्षेत आहे। बिबट्याच्या आगमनाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे, तर बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून कुत्र्याला ठार केले आहे असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले आहे। नागरिकांनी घराबाहेर फिरताना दक्षता घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे। बिबट्याने काही पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत। त्यातच बघ्याची मोठी गर्दी झाली आहे। घटनास्थळी पोलीस, वनाधिकारी, अग्निशमन विभाग या बिबट्याला पकडण्यासाठी जाळ्या लावून बसले आहेत, पण त्यात अजूनही त्यांना यश आलं नाही। आज सकाळी साधारणतः 7 सुमारास राजवाडा चौक ICICI बँकेच्या आवारात कुत्रा एक बिबट्याने मारल्याची बातमी मिळाल्यानंतर मग जागेवर जाऊन खात्री केली असता तिथे कुत्र्याने बिबट्याचा एक तिथे शिकार केलेली होती आणि त्याच्या एकंदरीत त्याच्या शिकारीचे पद्धतीच्या अनुषंगाने मग पाहणी केली असता तिथे बिबट्याने त्याचं हे केलेलं निष्पन्न झालेलं आहे। आणि आता त्या अनुषंगाने मग तिथे जे काही लपण्याची जागा जो आहे, दोन जुने गोडाऊन्स आहेत त्याच्या बॅक साईडला, त्या ठिकाणी त्याचा आता शोध घेण्याची आणि नंतर त्याला सेफली ट्रँक्युलाइज करून रेस्क्यू करण्याची आपण आता मोहीम इथे राबवत आहोत। त्याचा जो तिथे पगमार जो मिळालेले आहेत आपल्याला, ते ठसे जे मिळालेले आहेत त्याचे कुत्र्याचे जे रक्त आणि त्याचे जे काही तिथे पगमार जे आहेत त्या अनुषंगाने तो एक छोटा म्हणजे एक सब ॲडल्ट असा बिबट्या आहे। साधारणतः अंदाजे त्याचे 3 वय असू शकते। यंत्रणा आपण कोल्हापूरची आपली सर्कलची जी डेडिकेटेड टीम आहे, ट्रँक्युलायझिंग गन वगैरे त्यांचे सहित हत्यारस आहेत, एक रेस्क्यू टीम आपण इथे बोलवलेली आहे, ती आता 5 पोहोचतेच आहेत। प्लस आपले इथे आपले संबंधित क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांच्या मदतीने आपण आता सर्च ऑपरेशन तिथे राबवत आहोत। एकदा त्याचं लोकेट झाला की नंतर आपण त्याला ट्रँक्युलाइज करून मग रेस्क्यू करणार। नागरिकांना काय आवाहन? नागरिकांनी फक्त सतर्कता बाळगावी, कोणी गर्दी करू नये, म्हणजे तिथे आता त्याचं एखाद्या वेळी बिथरण्याची पण शक्यता असते, जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत सावधानता बाळगावी, कोणीही गर्दी करू नये। नमस्कार, मी अर्चना पाटील, अपर तहसीलदार, सांगली। आज सकाळी सांगली येथील राजवाडा परिसरात काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले आणि त्या अनुषंगाने शोध घेतला असता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी येथील कीर्ती मेडिकलच्या मागील बाजूस जे स्टोर रूम आहे त्याच्यामध्ये त्याचे स्थान निश्चित केलेले आहे। ती जागा अतिशय अडचणीची आणि कॉम्पॅक्ट असल्यामुळे त्याला बाहेर काढण्यास गेले 5-6 आपले प्रयत्न चालू आहेत। प्रशासन यासाठी कार्यरत आहे। दरम्यानच्या काळामध्ये येथे बिबट्या सापडल्याची बातमी ऐकल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे या ठिकाणी आपण क्रम 144 संचारबंदी लागू केली असल्यामुळे नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करते की या परिसरामध्ये कोणत्याही बाहेरच्या नागरिकांनी येऊ नये किंवा येथे असणाऱ्या स्थानिक नागरिकांनी या परिसरातील घराबाहेर पडू नये आणि स्वतःची सुरक्षितता त्यांनी राखावी। तसेच या परिसरामध्ये कोणत्याही वाहनांनी प्रवेश करू नये यासाठी कलम 144 लागू केलेले आहे। सर्व नागरिकांना इथे आवाहन करते की प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जावे। धन्यवाद। कधीपर्यंत बिबट्याची सुटका होईपर्यंत किंवा बिबट्या हा जेरबंद होईपर्यंत सर्व नागरिकांना मी इथे सूचित करीत आहे की कलम 144 लागू राहील आणि आपल्याला या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहील। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।